समाजामध्ये आज कित्येक मुलं अशी आहेत जी चांगले मार्क मिळवून गुणवत्ता यादीत येऊन सुद्धा पुढील शिक्षण आर्थिक अडचणी आणि अपुऱ्या शैक्षणिक साहित्यामुळे पूर्ण करू शकत नाहीत। 90% मार्क घेऊ पण आर्थिक अडचणीमुळे पुढील शिक्षण न घेता येणाऱ्या, क्षयरोग आणि एड्स सारख्या रोगासोबत झुंज देत शिक्षण घेणाऱ्या 10वी आणि 12वीच्या 15 विद्यार्थ्यांचं प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुमार करजगी हे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं, त्याचबरोबर त्यांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून न्यूट्रिशन्सचे किटही देण्यात आले। कोणाला आई नाही तर कोणाला वडील, मोलमजुरी करून कसं तरी घर चालतंय, त्यात भर म्हणून या रोगांची शारीरिक व्याधी, यात होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास वेगळाच, हे सर्व असताना सुद्धा ही मुलं जिद्दीनं शिक्षण घेत आहेत। गरज आहे ती फक्त त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करण्याची। आज आपण मदत घेतोय पण भविष्यामध्ये आपण या मदतीतून मोठे होऊ नक्की, पण ज्यावेळेस आपण मोठे होऊ त्यावेळेस आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांना खरंच गरज आहे, तर त्यांना सुद्धा आपल्याला मदत करता आली पाहिजे। इथपर्यंत आपण काहीतरी भविष्यामध्ये केलं पाहिजे, तर ती जिद्द तुम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये बाळगा। काम करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्या अडचणी बाजूला ठेवून सातत्यानं संघर्ष कसं करता येईल। काही लोक संघर्ष करतात पण शेवट प्रसून जातात, पण नेमका तुमचा तोच काळ असतो की तुम्हाला यशापर्यंत गाठणार। तुम्ही तिथं किती तग धरता, तुम्ही तिथं किती तुम्हाला पॉझिटिव्हली प्रेझेंट करता, तुम्ही किती तुमच्या ध्येयाप्रती खंबीर राहता, तुम्ही किती त्याच्याविषयी पॉझिटिव्ह राहता, त्याच्यावर तुमचं ध्येय निश्चित आहे। जर प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील निराधार वंचित भिक्षा मागणाऱ्या गरजू मुलांना एकत्रित करून त्यांना चांगलं शिक्षण, संगोपन आणि संस्कार मिळावे म्हणून संस्थेच्या माध्यमातून मोरवंची येथे प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प उभारण्यात सुरुवात केली आहे। त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। आणि आज मला सांगतो शिक्षणाला जिद्द कोणाकडची आहे, भविष्यात तुम्ही मोठे झालात तर गरीब कोणा त्यांना मदत करायला शिका, तेच मोठी संपत्ती आणि तेच आपण घेऊन राहणार आहे। आपण बाकी काही मदत नाही, किती दळण दौला पैसा किती कमवला ते इथं जाणार आहे, तुम्ही जे घेऊन जाणार आहे। आज आपल्याला हे असं वाटतं देव तुम्हाला जेव्हा एक काही स्ट्रॉंग करतो त्यातून अशा अनेक लोकांना मंचाला मदत करायची, आणि आज प्रसादची माझी म्हणतो माझं भाग्य तुमचं नाही माझं भाग्य की तुमची गाठ पडली की असं समाजाप्रती एक निवडून काम करणारे लोक जवळ पडतात की आता तेव्हा मला पैसा दिला। या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव अनु मोहिते, अनिल बगाडे, मुकुंद कदम, गोविंद तिरकणी मस्के, संध्या जाधव, वसुधा आदी मान्यवर उपस्थित होते।